नमस्कार, मैं ज्योतिष विशारद पंडित असून एस भक्ती चॅनलच्या रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज रविवार 20 मार्च, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल। प्रथम राशी मेष, आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रावर घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक प्रतिसाद मिळत असतात। तुमच्या क्षमतांचा व ज्ञानांचा पारखून वापर करा। सध्या जेथे जाल तिथे फायदाच फायदा असेल। आतापर्यंत तुम्ही पारंपरिक पद्धतीने आणि पूर्ण विचार करूनच गुंतवणूक करत होतात, आता मात्र तुम्ही धोका पत्करू शकता। तरीही झटपट पैसा कमवण्याचा पर्याय हाताळू नका। गुंतवणुकीसाठी भरपूर पर्यायाचा विचार करा। आज खाण्याच्या अयोग्य पद्धती सोडून व्यायाम पुन्हा करून चांगल्या आकारात या। वेळ असून बसण्यात न घालवता व्यायाम असता त्यात तुमचाच फायदा होईल। पुढील राशी वृषभ, मानसिक आनंद आणि शांती राहील। दिवसाचा बहुतांश भाग महत्त्वाची माहिती वाचण्यात आणि मिळवण्यात खर्च होऊ शकतो। एखादे विशिष्ट काम वेळेवर पूर्ण झाले तर मन तुमचे प्रसन्न होईल। विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ही वेळ अनुकूल आहे। कधीकधी असे वाटेल की सर्व काही असूनही काही शून्यात आहे। थोडा वेळ आध्यात्मिक कार्यात घालवा आणि नकारात्मक कामापासून दूर राहा। आर्थिक बाबींमध्ये बजेटकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा कर्ज घेण्याची शक्यता दिसेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील। आज तुम्ही तुमचे आवडते छंद जोपासावेत। जाणून घेऊया मिथुन राशी। आज तुम्हाला तुमच्या कार्यालयात होणाऱ्या बदलामुळे आनंदच होईल। ज्यांनी इथंपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यांना धन्यवाद द्या। भविष्याची तयारी करा। आज तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहात। तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे काम सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळेल। व्यावसायिक असाल किंवा एखाद्या संस्थेशी जोडलेले असाल, आज तुमचे उत्पन्न जरूर वाढेल। कामाच्या निमित्ताने प्रवासाला जाणार असाल तर आजचा पूर्ण दिवस प्रवासातच जाईल। प्रवासाच्या व्यवसायात असाल तर आज भरपूर उत्पन्नसुद्धा मिळू शकतं। आरोग्याकडे मात्र लक्ष द्या आणि घाम गाळून व्यायाम करा। पुढील राशी कर्क, आज विशेष संपत्ती आणि उत्पन्नाची साधने वाढण्याची शक्यता जाणवत आहे। आज उच्च प्रतिष्ठित लोकांशी संपर्कसुद्धा होऊ शकतो। परराष्ट्र व्यवहारात प्रगती होण्याची शक्यता जाणवत आहे। आज व्यवसायिक क्षेत्रात अनुकूल लाभ मिळवण्याचा आनंद तुम्हाला भरभरून होईल। व्यवसाय बदलाचे नियोजन केले जात आहेत। स्पर्धा परीक्षांमध्ये यशसुद्धा मिळेल। कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होऊ शकतात। घरात काही शुभ कार्यक्रमाची योजनासुद्धा असेल आणि बऱ्याच काळापासून चालत असलेल्या कोणत्याही चिंतांना देखील आराम मिळेल। आरोग्याबाबत जागरूक राहा। स्वभावाचे विकार होऊ शकतात, नकारात्मक विचार टाळावेत। जाणून घेऊया सिंह राशी। आज तुमच्यासाठी काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधणे हे एक आव्हान असेल, पण तुम्ही शहाणपणाने वागा, यश निश्चित असेल। तुम्हाला नोकरीत कोणत्याही महत्त्वाचा कामाचा भार दिला जाऊ शकतो, ज्यामुळे जास्त वेळ द्यावा लागेल। तुम्ही काही नवीन गुंतवणूक करणार असाल तर मित्रांचा सल्ला नक्की घ्या। त्यांचा सल्ला ऐका, त्यांचा पुढे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा दिसत आहे। कौटुंबिक सुख आणि शांती राहू शकते, परंतु हे लक्षात ठेवा की प्रेम प्रकरणामुळे निंदासुद्धा होऊ शकते। जास्त धावपळ आणि मेहनतीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसत आहे। तुम्हाला थकवा आणि अशक्तपणासुद्धा जाणवत आहे, त्यामुळे काळजी घ्या। जाणून घेऊया कन्या राशी। आज तुमच्या यशाचे काही दरवाजेही उघडणार आहेत, ज्यात नफ्याबरोबरच उत्साह आणि ऊर्जा देखील राहत आहे। फक्त तुमच्याजवळचे काही लोक तुमच्यासाठी अडथळे निर्माण करू शकतात। इतरांच्या शब्दात न पडणे आणि आपले स्वतःचे निर्णय सर्वोच्च ठेवणे फार चांगले असते। अनावश्यक कामात वेळ आणि पैसा खर्च करण्याची परिस्थिती देखील असू शकते। तुमचा दिवस प्रेम आणि रोमांसने परिपूर्ण दिसत आहे। पती पत्नी एकत्र राहून घराची व्यवस्था व्यवस्थित ठेवतील। प्रेमसंबंधामध्ये उघड होण्यासारख्या परिस्थिती निर्माण केल्या जाऊ शकतात। जाणून घेऊया तुळ राशी। आज तुमच्या कामाबरोबरच आवडीही नाही जपा, तुम्हाला त्यांचा आनंद मिळेल। आवडीनुसार व्यवसायाचे केलेले प्रयोग आज यशस्वी होऊ शकतात। फक्त चांगल्या व योग्य योजना बनवावी लागते। विचार करून केलेल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदासुद्धा मिळू शकतो। कामात स्थिरता ठेवावी। आज तुम्ही अधिक उत्साहाने कामे हाताळू शकता। आजपर्यंत तुम्ही ज्या लोकांना भेटलात ते तुमच्या अपेक्षाप्रमाणे नसल्याने आज तुम्हाला थोडेसे उदाससुद्धा वाटू शकतं। योग्य जोडीदार मिळण्यास थोडासा वेळ लागेल। निराश न होता प्रयत्न करत
लवकरच एखादी चांगली व्यक्ती तुम्हाला मिळेल. आज तुमची कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जाणून घेऊया वृश्चिक राशी. आज तुमचा दिवस संमिश्र जाऊ शकतो. आर्थिक नुकसानीची शक्यता दिसत आहे. आपली बेपरवाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करत आहे. आज तुम्हाला तुमच्या विचारातही कर्मठपणा जाणून बाजूला सारावा लागेल. घरात उगासच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडासा काळ लागत आहे. चिकाटी सोडून चालणार नाही. सामाजिक कार्यामध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मानसुद्धा वाढू शकतो. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक असणार आहे. तुम्ही तुमच्या काही जुन्या मित्रांना भेटू शकता आणि ते तुमचे संपर्क क्षेत्र वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊया धनुराशी. आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमच्या प्रयत्नांचे परिणामही अनुकूल असणार आहेत. कामाबरोबरच तुम्हाला कुटुंब आणि मित्रांसोबत मजा आणि मनोरंजनासाठी वेळसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. आपण भेट म्हणून एक मौल्यवान वस्तू मिळवू शकता. कायदेशीर बाबीमध्ये निष्काळजी राहू नका आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. पैशाचे व्यवहार करण्यासाठी वेळ अनुकूल दिसत नाही आहे. पैसा अडकू शकतो. यावेळी नातेवाईकांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास मात्र ठेवा. व्यवसायात विस्तार करण्याच्या योजनांवर काम सुरू होऊ शकतं. नवीन यश देखील आपली वाट पाहत आहे. जाणून घेऊया मकर राशी. आज उत्पादनावर तसेच मार्केटिंग उपक्रमावर लक्ष केंद्रित करा. ध्येय साध्य करण्यासाठी नोकरदार लोकांना अधिक मेहनतीची आवश्यकता जाणवत आहे. कौटुंबिक वातावरण आनंदही राहत आहे. प्रेमसंबंधामध्ये जवळीकही दिसत आहे. वाहन चालवताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. अपघात किंवा जखमी होऊ शकता. विविध पातळींवर आज तुम्हाला जरासा कंटाळसुद्धा वाटेल, पण त्यासाठी आज तुम्ही स्वतःला वेळ देणे फार गरजेचे आहे. डोळे बंद करून श्वासोच्छ्वास याचप्रमाणे मन संतुलित करण्याचे प्रकार करा. त्याने शांती मिळेल. थोडे आनंदी व्हा, मजा करा. पुढील राशी कुंभ. आजचा दिवस आंबट गोड असणार आहे. कोणत्याही कौटुंबिक समस्या सोडून तुम्हाला आराम वाटेल. न्यायालयीन प्रकरणामध्ये अत्यंत काळजीपूर्वक चालण्याचा सल्ला दिला जातो. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर रागावर मात्र नियंत्रण ठेवा. आज तुम्ही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू शकता. विरोधक नरमाईने घेतील. मनातील काळजी तुमची दूर होऊ शकते. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः प्रयत्नशील राहावे. मुलांच्या वागण्याची चिंता तुम्हाला वाटू शकते. संध्याकाळची वेळ तुमच्यासाठी अधिक अनुकूल राहणार आहे. मनात आनंद असेल आणि लाभाची संधी देखील असेल. तसे आज मुलांशी संबंधित बाबीवर पैसे खर्च होण्याचे योग दिसत आहेत. जाणून घेऊया शेवटची राशी मीन. तुमचा दिवस सकारात्मक असणार आहे, पण उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावेच लागेल. थोडं सक्रिय व्हावं लागेल. लोकांना भेटताना तुम्हाला पहिलं पाऊल टाकावं लागेल. आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही असतो. आज तुम्हाला न्यायसंबंधी विषयामध्ये यश नक्की मिळू शकतं. महत्त्वपूर्ण कार्यामध्ये यश तुम्हाला दिसत आहे. तुमच्या स्वतःचा व्यवसाय असेल आणि आज तुमचा काही व्यवहार होणार असेल तर पैशाच्या रूपात त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळेल. कामात यश मिळेल. त्यामुळे तुमचा मूड खूप छान राहणार आहे. आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. उद्या पुन्हा भेटू रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये. तुमचा दिवस सुखी व आनंदी जावो. धन्यवाद.